नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वेभ्यः भूयांसी नमांसी। विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश विशिष्ट परंपरेने भूषित आहे। वैदिक काळापासून आणि त्यानंतरच्या सुद्धा काळापासून आपला देश विशिष्ट विचारधारेने संपूर्ण जगात ओळखला जातो आणि ती विशिष्ट विचारधारा जी आहे ती आपल्या देशातले मोठमोठे श्रेष्ठ असे तत्वचिंतक तयार होऊन गेले। त्यांच्यामुळे आपला देश हा श्रेष्ठ तत्वचिंतकांचा देश म्हणून सुद्धा ओळखला जातो। त्यांच्यापैकीच एक म्हणजे भगवान गौतम बुद्ध। भगवान गौतम बुद्धांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात अगदी दाही दिशांना सर्व दूर शांतीदूत म्हणून त्यांचं नाव जगविख्यात आहे। भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला। तसेच भगवान विष्णूंनी जे दशावतार घेतले, कुर्मावतार, मत्स्यावतार, नृसिंह अवतार, या अवतारांपैकी नववा अवतार हा भगवान बुद्धांचा मानला जातो। दहावा अवतार अजूनपर्यंत प्रगट झालेला नाही। भगवान विष्णूंच्या दशावतारापैकी नऊ अवतार प्रगट झालेले आहेत। भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम हे त्यांच्या दशावतारातीलच एक अवतार आहेत। त्यापैकीच एक म्हणजे भगवान गौतम बुद्ध। भगवान गौतम बुद्धांना बोधी वृक्षाच्या खाली तपश्चर्या करीत असताना ज्ञानप्राप्ती झाली हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। भगवान बुद्ध जगाला अनमोल असा संदेश देऊन गेले। त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडलेत हे सर्व प्रसंग अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी बोधप्रद आहेत। कुठेही त्रास नाही किंवा अवडंबर नाही किंवा खूप क्लेशदायक असे काही उपाय भगवान बुद्धांनी असं सांगितलं असं काहीच नाही। विद्यार्थी मित्रांनो, भगवान बुद्धांनी अगदी सहज आणि सोप्या मार्गाने आणि कसल्याही प्रकारचा खर्च न करता आणि अव्याप्त प्रवास ज्याला म्हणतो आपण असा न करता अगदी आपण ज्या ठिकाणी तिथे आपण आपलं मन शांत करून अगदी शांतीच्या मार्गाने आपण आपलं जीवन पूर्ण व्यापित करू शकतो।